श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। 21 जुलै 2024 रोजी गुरु पौर्णिमा आहे। गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। ज्याच्यावरती गुरुकृपा आहे त्याला जीवनामध्ये कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही। भक्तांना संकटातून बाहेर काढणारे, त्यांच्याकडून साधना करून घेणारे गुरु, माझे गुरु, आपल्या सर्वांचे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज। स्वामींची गुरु पौर्णिमेचा जो सप्ताह आहे 15 जुलै ते 21 जुलै 2024, या दरम्यान या सप्ताहामध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। कोणती सेवा करावी, कोणते स्तोत्र मंत्र पठण करावेत, कुठल्या ग्रंथाचं पारायण करावं, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुठल्या शंका असतील नक्की विचारा। आपल्या गुरूंची, स्वामींची सेवा आपण नित्य सेवा रोजच करत असतो, मग या सप्ताहामध्ये ही सेवा करण्याचं महत्त्व काय? तर गुरु पौर्णिमेच्या सप्ताहामध्ये गुरुतत्व सहस्रपटीनं वाढलेलं असतं। त्यामुळं या सप्ताहामध्ये जर आपण या काळामध्ये संकल्प करून किंवा संकल्प न करता जर सेवा केल्या तर त्याचं फळ देखील सहस्रपटीनं अधिक मिळतं, शीघ्र मिळतं। आपल्या काही समस्या असतील, बऱ्याच जणांचे विवाह जमत नाहीत, मला कमेंट बॉक्समध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांनी यावरती उपाय विचारले आहेत, विवाह समस्या, संतती समस्या, मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल, आर्थिक समस्या असतील, कर्जबाजारी कुठं पैसे अडकले असतील, तर अशा कुठल्याही आपल्या समस्या असतील तर गुरु पौर्णिमेच्या सप्ताहामध्ये 15 जुलै ते 21 जुलै संकल्प करून आता मी ज्या आपल्याला सेवा सांगणार आहेत यातील आपल्याला ज्या ज्या शक्य होतील तेवढ्या सेवा आपण अवश्य कराव्यात। गुरु पौर्णिमेच्या दिवशी श्रद्धापूर्वक आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे, त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल। गुरुपौर्णिमा हा वर्षातील महाराजांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच एक सप्ताहभर आपण महाराजांच्या काही सेवा करणार आहोत। आता आपण बघूया या सप्ताहामध्ये नेमकी कुठली सेवा करायची। 15 जुलैपासून आपण ह्या सेवेला सुरुवात करा। समजा हा व्हिडिओ आपण उशिरा बघितला, 16 तारखेला 17 तारखेला ज्या दिवशी आपण हा व्हिडिओ बघाल, उशीर झाला हरकत नाही, तिथून पुढे आपण संकल्प करून या सेवा अवश्य कराव्यात। ज्या दिवशी सेवेला सुरुवात कराल, 15 किंवा 15च्या पुढे कुठल्याही तारखेला, त्या दिवशी संकल्प मात्र अवश्य करा। आपल्या देवघरापुढे बसून उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षत, एखादं फूल घ्यायचं आणि महाराजांना विनंती करायची, आपला संकल्प, आपल्या मनातील ज्या मनोकामना असतील, कुठली समस्या असेल, विवाह समस्या, संतती समस्या, आर्थिक समस्या, कर्जबाजारी झाली असाल, कुठलीही समस्या, नोकरीविषयक समस्या असेल, व्यवसायाविषयक समस्या असेल, महाराजांना आपली समस्या बोलून दाखवायची आणि या समस्येचं निवारण व्हावं म्हणून महाराज मी आपली श्रद्धापूर्वक ही सेवा करत आहे। निष्काम सेवा देखील आपण करू शकता। प्रत्येक वेळी आपण महाराजांना काही मागितलंच पाहिजे असं काही नाही, महाराजांना आपल्या मनातील सर्व काही कळत असतं। त्यामुळं संकल्प करा की ही सेवा मी गुरु पौर्णिमेच्या सप्ताहामध्ये आपल्या चरणी ही सेवा मी रुजू करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी असा संकल्प करा। आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं, तामणातील हे जे पाणी असतं हे आपण झाडांना घालू शकता। ज्या दिवशी आपण ही सेवा सुरू कराल त्या दिवशी फक्त संकल्प करा आणि सेवेला सुरू करा। संकल्पाचं महत्त्व असं असतं की संकल्प करून कुठलीही सेवा जर आपण केली तर ती निश्चित शीघ्र फलदायी ठरते। संकल्प केल्यानंतर आपोआपच आपल्या मनाचा एक दृढ निश्चय होतो आणि मग आपण सेवा देखील एकाग्रतेने करतो, ती सेवा आपण पूर्ण करतो। आता आपण बघूया स्वामींच्या नेमक्या कोणत्या सेवा करायच्या। गुरु पौर्णिमा सप्ताहामध्ये महाराजांची सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे या 7 दिवसांमध्ये आपण श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे। आपण रोज एक याप्रमाणे 7 दिवसात 7 पारायण करू शकता किंवा 5 करा 3 करा 11 करा किंवा 1 जरी पारायण केलं मनोभावी करा। रोज 3 अध्याय वाचायचे, 7 दिवसात आपलं 1 पारायण झालं हरकत नाही, मनोभावी करायचं। समजा आपण व्हिडिओ उशिरा बघितला, सेवा उशिरा सुरू केली, गुरु पौर्णिमेपर्यंत आपल्याला शक्य होतील तेवढे पारायण स्वामी चरित्र सारामृताचे आपण अवश्य करावे। आता ही सेवा सुरू असताना बरेच जण विचारतात की नियम पाळावे लागतील का। माझं असं म्हणणं आहे की या 7 दिवसांमध्ये आपण कमीत कमी 2 नियम अवश्य पाळावेत। पहिला नियम, मांसाहार आपण करू नका, मांसाहार वर्ज्य करायचा। आणि दुसरा नियम, ब्रह्मचर्य आपण नक्की पाळावं। हे नियम पाळल्यानंतर आपली एकाग्रता वाढते, सेवा चांगली होते आणि नक्कीच मग ती शीघ्र फलदायी ठरते।
आणि महाराजांच्या कृपेनं आपल्या सर्वांना इतकं काही मिळालं आहे. मग त्यांच्या सेवेखातीर एवढे दोन नियम आपण 7 दिवसांसाठी तर पाळायलाच पाहिजे. दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय आपण या 7 दिवसांमध्ये अवश्य वाचावा. आपल्याला जी जी शक्य होईल ती सेवा करावी. सगळ्या सेवा केल्या तर अतिउत्तम, पण आपल्याला समजा स्वामीचरित्राचं पारायण शक्य नसेल तर कोणतीही सेवा आपण करा. मी आपल्याला सांगत आहे कुठले स्तोत्र, कुठला ग्रंथ आपण पठन करू शकता. गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय किंवा गुरुचरित्र अवतरणिका, गुरुचरित्राचा जो सार आहे त्या अवतरणिकेमध्ये आला आहे, याचं देखील पठन आपण या 7 दिवसांमध्ये दररोज 1 वेळा या पद्धतीनं करू शकता. त्यानंतर नवनाथ भक्तिसार हा जो ग्रंथ आहे यातील 40वा अध्याय ज्याला कल्पतरू म्हटलं जातं, हा अध्याय असा आहे की या अध्यायाचं पठन केल्यानंतर आपल्या जीवनातील कुठल्याही समस्येचं निवारण होतं. संकल्प करून करा की या 7 दिवसांमध्ये दररोज 1 वेळा याप्रमाणे मी 40वा अध्यायाचं पठन करेल. नक्कीच आपल्या समस्येचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुचरित्राचं ज्यांना अध्याय शक्य नसेल, संक्षिप्त गुरुचरित्र ही छोटी पोथी आहे, यातील एक अध्याय आपण रोज वाचावा. किंवा 1 तासामध्ये या संपूर्ण पोथीचं पारायण होतं तर संक्षिप्त गुरुचरित्राचे रोज 1 याप्रमाणे 7 दिवस आपण पाठ करू शकता. जेवढे होतील तेवढे पाठ करावे. या व्यतिरिक्त आपण कालभैरव अष्टक 7 दिवसांमध्ये रोज 1 वेळा किंवा 11 वेळा कालभैरव अष्टकाचं आपण पठन करावं. जशी आपली समस्या असेल त्या पद्धतीनं आपण या स्तोत्राचं पठन करायचं. कालभैरव अष्टक हे जे स्तोत्र आहे हे अत्यंत प्रभावी मानलं जातं शत्रुपीडेसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी, आपल्या यशाच्या प्रगतीच्या मार्गातील जे जे अडथळे असतात कालभैरवनाथांच्या कृपेनं ही सर्व अडथळे दूर होतात. नक्कीच आपण ही सेवा या 7 दिवसांमध्ये संकल्प करून रोज 1 वेळा करा. 11 वेळा जर आपण रोज पठन केलं तर अतिउत्तम. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं. मराठी किंवा संस्कृत आपण रोज कमीत कमी 1 वेळा या 7 दिवसांमध्ये आपण पठन अवश्य करावं. गुरु दत्तात्रयाचं कुठलंही स्तोत्र दत्तबावन्नी आपण वाचू शकता, दत्तमाला मंत्राचं पठन करू शकता. यातील आपल्याला जे जे स्तोत्र, जे जे ग्रंथ वाचन शक्य असेल आपण अवश्य करावेत. या सप्ताहामध्ये काही मंत्रसाधना आपण अवश्य कराव्यात. त्यामध्ये प्रामुख्यानं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र, त्यानंतर भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं आपण दररोज 1 माळ पठन अवश्य करा. माता लक्ष्मीचा ओम श्रीं नमः या बीज मंत्राचं पठन करावं. गुरु दत्तात्रयांचा ओम द्राम चिरंजीविने नमः या मंत्राचं आपण पठन करा. तर गुरुपौर्णिमेच्या या दिव्य सप्ताहामध्ये यातील आपल्याला जी जी सेवा शक्य होईल आपण ती 7 दिवसांमध्ये अवश्य करावी. महाराजांच्या कृपेनं आपल्या सर्व समस्यांचं निवारण व्हावं, महाराजांच्या कृपेनं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. माहिती जर आपल्याला आवडली असेल स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. आपल्या अडीअडचणी असतील, शंका असतील नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.